हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर स्टार्ट वर नेक्स्ट चैप्टर ऑफ पेपर नंबर 11, दैट इज सेल ऑर्गेनेल्स। वी आर सेकिंग द कंटेंट इन द चैप्टर इज न्यूक्लियस, दैट इज अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस। न्यूक्लियस स्ट्रक्चर काय असतं, ऍक्च्युली न्यूक्लियस मध्ये काय काय प्रेझेंट असतं ते बघणार आहे। देन बघणार आहे आपण त्याचं न्यूक्लियर इन्व्हेलप, न्यूक्लियर पोर कॉम्प्लेक्स, डीएनए पॅकेजिंग इन युकॅरियोट्स। एवढे सगळे पॉईंट आपण न्यूक्लियसमधले बघणार आहे। देन त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपला मायटोकॉन्ड्रिया। मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ द बॉडी। लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले पॉवर हाऊस जे आहे बॉडीचे, तिला काय म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया। तर तिचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचा रोल काय प्ले करतो मायटोकॉन्ड्रिया, हे पण आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे। आणि क्लोरोप्लास्ट, त्याच्यामध्ये अल्ट्रास्ट्रक्चर, सेमी ऑटोनॉमस बॉडी अँड रोल। क्लोरोप्लास्टची ॲक्च्युली बॉडी कशी असते, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याचा रोल काय प्ले करतं, हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे। आणि लास्ट पॉईंट असेल रायबोसोम, की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि फंक्शन काय आहे रायबोसोमचं, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक रायबोसोमचं। म्हणजे प्रोकॅरियोटिक रायबोसोम कसे असतात, युकॅरियोटिक रायबोसोम कसे असतात, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, हे आपण त्या पॉईंटमध्ये बघणार आहोत। तर आजच्या पॉईंटमध्ये आपण फक्त न्यूक्लियसचं अल्ट्रास्ट्रक्चर बघणार आहे, की अल्ट्रास्ट्रक्चर न्यूक्लियसचं कसं असतं। देन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचं न्यूक्लियर इन्व्हेलप, न्यूक्लियर पोर कॉम्प्लेक्स, डीएनए पॅकेजिंग इन युकॅरियोट्स, हे सगळं एकंदरीत एका पॉईंटमध्ये बघू। आजचं लेक्चर हे आपलं छोटंसं लेक्चर असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण न्यूक्लियसचं अल्ट्रास्ट्रक्चर घेणार आहोत। न्यूक्लियसचं अल्ट्रास्ट्रक्चर कसं असतं ते बघणार आहोत, त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं ते बघणार आहोत। ते बघून मग तुम्ही व्यवस्थित, नाही समजलं तर 1 ते 2 वेळा ते लेक्चर तुम्ही बघू शकताय, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या PDFमधल्या नोट्स पण लिहून घेऊ शकताय। ओके, देन स्टार्ट विथ द पॉईंट ऑफ न्यूक्लियस। फर्स्ट ऑफ ऑल, न्यूक्लियस म्हणजे काय किंवा न्यूक्लियसची डेफिनेशन काय असते आहे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे। द सेल न्यूक्लियस इज अ मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर दॅट कंटेन्स द सेल हेरिडिटरी इन्फॉर्मेशन अँड कंट्रोल्स द सेल ग्रोथ अँड रिप्रोडक्शन। ओके, न्यूक्लियस म्हणजे काय सांगितलं आहे बघा, की ते एक हेरिडिटरी इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतं आणि कंट्रोल सेल्स ग्रोथ अँड रिप्रोडक्शन। म्हणजे एखाद्या सेलची ग्रोथ कितपर्यंत करायची किंवा त्याचं रिप्रोडक्शन किती सेल्समध्ये परत ते डिवाइड होईल, हे जे कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, तर न्यूक्लियस करत असतं। आणि हेरिडिटरी इन्फॉर्मेशन म्हणजे एखादी सेल आहे किंवा एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यापासून जर दुसरी डॉटर सेल बनणार असेल, दुसरा डॉटर पॅरेंट डॉटर ऑर्गॅनिझम तयार होणार असेल, तर त्याच्यामध्ये कोणकोणते चेंजेस, हेरिडिटरी कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये कोणकोणते येणार आहेत, ते न्यूक्लियस आपल्याला काय करत असतं, इन्फॉर्म करत असतं। ओके, देन इट इज अ कमांड सेंटर ऑफ युकॅरियोटिक सेल अँड इज कॉमनली मोस्ट प्रॉमिनंट ऑर्गॅनली इन अ सेल, अकाउंटिंग फॉर अबाउट 10% द सेल्स व्हॉल्यूम। हे काय आहे की कमांड सेंटर ऑफ युकॅरियोटिक सेल्स, ॲक्च्युली युकॅरियोटिक सेलचं जे कमांड करणारं मेन फंक्शन आहे ते कोणतं आहे, तर न्यूक्लियस आहे। आणि ह्याच्यामध्ये काय होतं, तर 10% म्हणजे ज्या पण बाकीच्या सेल ऑर्गॅनलीज आहेत, किंवा तुम्ही प्लांट सेलची डायग्राम बघितलेली आहे, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतील, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल, देन त्याच्यामध्ये बाकीच्या सबसेल्युलर स्ट्रक्चरमध्ये मग तुमचं रायबोसोम असेल, किंवा ज्या बाकीच्या सेल ऑर्गॅनेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, जसं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम। तर हे जे सगळं स्ट्रक्चर आहे, त्या सगळ्या स्ट्रक्चरच्या मध्ये 10% भाग कशाचा असतो, न्यूक्लियसचा। आणि बाकीचं 90% आहे ते बाकीच्या त्या सगळ्या स्ट्रक्चरला डिपेंड करतं, किंवा सगळं स्ट्रक्चर त्या बाकीच्या 90% येतं, पण न्यूक्लियस काय असतो, तर त्या सेलमधला 10% जे जागा घेत असतो तो काय असतो, तर तो असतो न्यूक्लियस। ओके, देन तुम्हाला इथं बघा सोपी डायग्रॅम दिलेली आहे, एकदम अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस। न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये दिलं आहे। बघा त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे पहिल्यांदा, की जो मधोमध एक गोळा दिसतोय तुम्हाला, ॲक्च्युली म्हणजे गोळा म्हणते त्याला, की एक डार्क सर्कल दिसते तुम्हाला, ते काय आहे, न्यूक्लिओलस। म्हणजे अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येतं बघा, तर फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लिओलस, म्हणजे न्यूक्लियसमध्ये पण जे सगळ्यात महत्त्वाचं किंवा सेंटर म्हणू शकतो, किंवा मेन फंक्शन करणारं जे आपण त्याला काय म्हणू शकतो, कॅरेक्टर म्हणू शकतो, ते काय आहे, तर न्यूक्लिओलस। ओके, देन त्याच्यामध्ये तुम्हाला गॅप दिसत आहेत बघा, न्यूक्लियर पोर्स दिसत आहेत तुम्हाला, जे ॲक्च्युली न्यूक्लियर इन्व्हेलप आहे स्ट्रक्चरमध्ये, तुम्हाला दिसू शकत असेल की न्यूक्लियर इन्व्हेलप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जो गॅप दिसतोय तो काय आहे, न्यूक्लियर पोर आणि न्यूक्लियर इन्व्हेलप। हे तुम्हाला ॲक्च्युली ब्रॉडली डिस्कस करणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, की न्यूक्लियर इन्व्हेलप काय आहे, न्यूक्लियर पोर काय आहे।
पोर म्हणजे रिकामी जागा, मग त्याला रिकामी जागा म्हटलेला आहे का तर इन्व्हेलपच्या मधोमध थोडीशी एक जागा आहे, त्याला पेरिन्युक्लिअर स्पेस असं म्हणतात. की बाबा कोणतंही एखादं मटेरियल आहे ते आत जाण्यासाठी बाहेर येण्यासाठी तिथं जे काय आहे, जर पूर्ण पॅक असेल तर तुमचं ते लिक्विड आहे ते आत जाणार नाही किंवा बाहेर येऊ शकणार नाही, म्हणून तो एक पोरचा स्ट्रक्चर तिथं तुम्हाला दिसते किंवा थोडीशी जागा मोकळी दिसते, त्याला काय म्हणते न्यूक्लिअर पोर. न्यूक्लिअर इन्व्हेलप म्हणलेलं आहे की आउटर मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणते, म्हणजे न्यूक्लियसचं जे आउटर मेम्ब्रेन आहे त्याला म्हटलेलं आहे न्यूक्लिअर इन्व्हेलप. देन अदर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकत असाल, तुम्हाला क्रोमॅटिन किंवा क्रोमोसोम तुम्ही त्याला म्हणू शकता, की न्यूक्लिओप्लाझम सोडून ऑदरचं जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे क्रोमॅटिन, किंवा आपण त्याला क्रोमोसोम म्हणू शकतो. ते क्रोमोसोम किंवा क्रोमॅटिनचं स्ट्रक्चर आहे ते ओव्हरऑल न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरमध्ये काय झालेलं आहे स्प्रेड झालेलं आहे. देन हा सगळा पार्ट सोडून जो राहिलेला पार्ट असेल लिक्विडचा फायब्रिलचा त्याला आपण काय म्हणतो इथं, तर न्यूक्लिओप्लाझम. हे अल्ट्रास्ट्रक्चर आहे न्यूक्लियसचं. तर हे अल्ट्रास्ट्रक्चर न्यूक्लियसचं आहे, ह्याच्यामध्ये जे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत न्यूक्लिअर पोर, क्रोमॅटिन, न्यूक्लिओलस, न्यूक्लिओप्लाझम आणि न्यूक्लिअर इन्व्हेलप, हे तुम्हाला ज्यावेळेला अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियसचा क्वेश्चन विचारला जातो तर त्यावेळेला हेच पॉईंट तुम्हाला काय करायला लागतात, तर थोडेसे डिस्क्रिप्शन त्याच्याबद्दल द्यायला लागतं प्रत्येक पॉईंटबद्दल. न्यूक्लिअर पोरबद्दल, क्रोमॅटिन, न्यूक्लिओलस किंवा न्यूक्लिओप्लाझमबद्दल तुम्हाला काय द्यावं लागतं, तर व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. ओके, द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस एन्कम्पोजेस द न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओप्लाझम. आय थिंक इथं स्पेलिंग चुकलेलं आहे बघा, इथं न्यूक्लिओप्लाझम पाहिजे, ई तिथला काढून टाका आणि एनच्या नंतर यू करा. न्यूक्लिओप्लाझम, क्रोमोसोम अँड न्यूक्लियस, क्रोमोसोम आणि न्यूक्लिओलस त्याच्यामध्ये काय असतं प्रेझेंट असतं न्यूक्लियसच्या अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये. न्यूक्लिअर मेम्ब्रेनबद्दल इथं तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली बघा, जी मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो, ॲक्च्युली जे पोर किंवा न्यूक्लिअर इन्व्हेलप तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या जे आउटर साईड आहे ती काय आहे मेम्ब्रेन. ओके, द न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अ डबल लेअर स्ट्रक्चर दॅट एन्क्लोजर कॉन्टेंट्स ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे ती काय आहे, आउटर साईडचे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सगळे कंटेंट्स आहेत न्यूक्लियसचे. द आउटर लेअर ऑफ द मेम्ब्रेन इज कनेक्टेड टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे जे आउटर मेम्ब्रेन आहे साईडचं न्यूक्लिअर इन्व्हेलपचं, त्याच्यावरतीच काय प्रेझेंट असतं, तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आत्ता आपल्याला फक्त न्यूक्लियसचं स्ट्रक्चर बघायचं आहे म्हणून तिथं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम त्याला अटॅच असलेली डायग्राम त्याच्यावरती नाही दाखवलेली, पण हे जे न्यूक्लिअर इन्व्हेलप आहे त्याच्या बाहेरच्या साईडला काय प्रेझेंट असतं, तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. लाईक द सेल मेम्ब्रेन द न्यूक्लिअर इन्व्हेलप कन्सिस्ट ऑफ फॉस्फोलिपिड्स दॅट फॉर्म अ लिपिड बायलेअर. जे न्यूक्लिअर इन्व्हेलप आहे ते काय तयार करतं, फॉस्फोलिपिड्स किंवा त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं आपण म्हणू शकतो, फॉस्फोलिपिड्स आणि लिपिड बायलेअर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. द इन्व्हेलप हेल्प्स टू मेंटेन द शेप ऑफ द न्यूक्लियस अँड मॉलिक्युल्स इन टू रेग्युलेटिंग द फ्लो ऑफ मॉलिक्युल्स. जे आउटर मेम्ब्रेन आहे तर तिचा ती कशासाठी ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे, तर जो न्यूक्लियसचा शेप आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी. म्हणजे एखादं ते गोल स्ट्रक्चरमध्ये ते प्रेझेंट आहे, तो शेप जो आहे त्या न्यूक्लियसचा तो मेंटेन ठेवण्यासाठीचं काम काय करतं किंवा कोण करतं, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्याच्यामध्ये त्याचं काम करतं. द न्यूक्लियस कम्युनिकेट्स विथ द रिमेनिंग ऑफ द सेल ऑर सायटोप्लाझम थ्रू सेव्हरल ओपनिंग्स कॉल्ड न्यूक्लिअर पोर्स. म्हणजे जे सायटोप्लाझम आहे ते आत बाहेर करण्यासाठी न्यूक्लियसमध्ये जे पोर दिसत आहेत बघा स्ट्रक्चरमध्ये, हे पोर्स कशाच्यासाठीच ठेवलेलं आहे, तर न्यूक्लिओप्लाझम असेल किंवा सायटोप्लाझम असेल ते इन किंवा आउट करण्यासाठी जी जागा आहे ती काय आहे, तर ती न्यूक्लिअर पोरची जागा तिथं प्रेझेंट आहे. सच न्यूक्लिअर पोर्स आर द साईट्स फॉर द एक्सचेंज ऑफ लार्ज मॉलिक्युल्स दॅट इज प्रोटीन्स अँड आर एन ए बिटवीन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बाहेर जे काय प्रेझेंट असतं सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि आर एन ए एक्सचेंज करण्याचं काम, न्यूक्लियसमध्ये जाण्याचं, न्यूक्लियसच्या बाहेर सोडण्याचं काम ह्या पोर्सच्या थ्रू तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल, किंवा ते पोर्सच्या थ्रू काय होत असतं त्याच्यामध्ये ते इन आणि आउट करण्याचं, प्रोटीन अँड आर एन एचं इन किंवा आउट करण्याचं काम त्याच्यामध्ये होत असतं. A fluid filled space is present between two layers of a nuclear membrane. म्हणजे ही जी स्पेस आहे ती कसली म्हणते की फील्ड, की बाबा त्याच्यातून इन आणि आउट करण्यासाठी जागा असावी एवढी तिथं स्पेस दिलेली आहे इन आणि आउट करण्यासाठी न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये. ओके, देन हे झालं तुमच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनबद्दलचं. देन नेक्स्ट पॉईंट आहे न्यूक्लिओप्लाझम.
न्यूक्लियोप्लाझम तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघितलेलं होतं डायग्राममध्ये, की जे जिलॅटिनस स्ट्रक्चर आहे, क्रोमॅटिनचं स्ट्रक्चर आहे, न्यूक्लिओलसचं स्ट्रक्चर आहे, ते सोडून जे बाकीचं त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला काय म्हणलेलं आहे, न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम इज द जिलॅटिनस सबस्टन्स विद इन द न्यूक्लिअर इन्व्हेलप. न्यूक्लिअर इन्व्हेलपच्या आतमध्ये प्रेझेंट असताना ते कसलं सबस्टन्स आहे, तर जिलॅटिनस म्हणजे जेल लाईक सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. अल्सो कॉल्ड कॅरिओप्लाझम. MCQ-ला विचारलं तर तुम्हाला माहीत असावं की न्यूक्लिओप्लाझमलाच काय म्हणलं जातं, तर कॅरिओप्लाझम असं सुद्धा त्याला म्हणलं जातं. द सेमी ॲक्विअस मटेरियल इज सिमिलर टू द सायटोप्लाझम अँड सॉल्ट्स कंपोज्ड मेनली ऑफ वॉटर विथ डिझॉल्ड सॉल्ट एन्झाइम्स अँड ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स सस्पेंडेड विद इन. ह्याच्यामध्ये कसलं प्रेझेंट असतं स्ट्रक्चर, तर सेमी ॲक्विअस इज सिमिलर टू द सायटोप्लाझम. जास्त पण लिक्विड फॉर्ममध्ये प्रेझेंट नसेल किंवा जास्त पण सॉलिड फॉर्ममध्ये नसेल, तर सेमी ॲक्विअस मटेरियल त्याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट आहे न्यूक्लिओप्लाझमच्या स्ट्रक्चरमध्ये. देन द न्यूक्लियस अँड क्रोमोसोम्स आर सराउंडेड बाय न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझमच्या सराउंडिंगला न्यूक्लियस किंवा क्रोमोसोम काय असतात, तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात न्यूक्लियसच्या सराउंडिंगला. क्रोमॅटिन लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतं आणि बाकीचं जे प्रेझेंट असतं बाकीचं सराउंडिंगला त्याला आपण काय म्हणलेलं आहे, न्यूक्लिओप्लाझम, विच फंक्शन्स टू प्रोटेक्ट द कंटेंट ऑफ द न्यूक्लियस. ॲक्च्युली न्यूक्लियसमधलं जे स्ट्रक्चर आहे किंवा न्यूक्लिओलसमधला महत्त्वाचा जो पार्ट आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम काय करत कोण करत असतं, तर न्यूक्लिओप्लाझम ते प्रोटेक्ट करण्याचं काम त्याच्यामध्ये करत असतं. न्यूक्लिओप्लाझम अल्सो सपोर्ट्स द न्यूक्लियस बाय हेल्पिंग टू मेंटेन इट्स शेप. न्यूक्लिओप्लाझम ऑल्सो सपोर्ट्स द न्यूक्लियस टू हेल्पिंग मेंटेन इट्स शेप. म्हणजे जे तुम्हाला सांगितलेलं मगाशी, जे न्यूक्लिअर पोर्स आहेत किंवा जे मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन, त्या सेल मेम्ब्रेनच्या मदतीनं न्यूक्लिओप्लाझम काय करत असतं, त्याचं शेप मेंटेन करण्याचं काम सुद्धा करत असतं. देन नेक्स्ट पॉइंट इज न्यूक्लिओलस. जो महत्त्वाचा पार्ट आहे न्यूक्लियसमधला तो कोणता आहे, न्यूक्लिओलस, की जो सेंट्रल पार्ट आहे किंवा महत्त्वाचा पार्ट आहे न्यूक्लियसमधला न्यूक्लिओलस, त्याच्याबद्दल काय दिले बघा किंवा काय इन्फॉर्मेशन तुम्ही सांगू शकता. इट कंटेन विथ अ न्यूक्लियस इज अ डेन्स मेम्ब्रेन लेक स्ट्रक्चर कंपोज ऑफ RNA अँड प्रोटीन्स. न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतं तर किंवा न्यूक्लिओलसमध्ये, तर RNA असतात आणि प्रोटीन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, त्याच्यापासून काय बनलेलं असतं, न्यूक्लिओलस बनलेलं असतं. सम ऑफ द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स हॅव अ न्यूक्लियस दॅट कंटेन्स अप टू 4 न्यूक्लिओलाय. म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये जे न्यूक्लिओलस प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये किती न्यूक्लिओलाय असतात, न्यूक्लिओलसचंच आपण काय म्हणतो की बाबा सिंग्युलर पार्ट, एक वचन त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओलाय. म्हणजे 4 न्यूक्लियाय प्रत्येक सेल्समध्ये काय असतात, तर प्रेझेंट असतात, ज्याला एकत्रितपणे आपण काय म्हणत असतो, न्यूक्लिओलस असं म्हणत असतो. द न्यूक्लिओलस हेल्प्स टू सिंथेसाइज रायबोसोम बाय ट्रान्सक्रिबिंग अँड असेंब्लिंग रायबोसोमल RNA सब युनिट्स. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, काय होत असतं, तर न्यूक्लिओलसमध्ये रायबोसोम तयार करण्याचं, जनरेट करण्याचं काम त्याच्यामध्ये सुद्धा होत असतं. दिस सब युनिट जॉईन टुगेदर टू फॉर्म अ रायबोसोम ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. ज्यावेळेला प्रोटीन सिंथेसिस होत असतं त्यावेळेला रायबोसोमचं सब युनिट करण्याचं काम ह्या न्यूक्लिओलसमध्ये होत असतं. द न्यूक्लिओलस डिसअपियर्स वेन अ सेल अंडरगोज डिव्हिजन अँड इज रिफॉर्म्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ सेल डिव्हिजन. ज्यावेळेला सेल डिव्हिजन होत असतात, त्या सेल डिव्हिजन होत असताना हे न्यूक्लिओलस डिसअपियर होतं आणि सेल डिव्हिजनची प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर काय होत असतं, ते परत न्यूक्लिओलस सगळ्या स्ट्रक्चरमध्ये दिसत असतं. पण सेल डिव्हिजनच्या वेळेला हे न्यूक्लिओलसचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसत नाही. I think this is the last point of this chapter, of this point, that is chromosome. म्हणजे त्याच्यामध्ये आता लास्टला जे स्ट्रक्चर किंवा अदर न्यूक्लिओप्लाझम किंवा न्यूक्लिओलस सोडून, न्यूक्लिअर पोअर सोडून जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं स्ट्रक्चर आहे, तर क्रोमोसोमचं स्ट्रक्चर आहे. मग ते क्रोमोसोममध्ये क्रोमोसोम कशापासून बनलेलं आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघूया. द न्यूक्लियस इज द ऑर्गॅनली दॅट हाऊसेस क्रोमोसोम. न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा न्यूक्लियसच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट असतात, क्रोमोसोम. क्रोमोसोम कन्सिस्ट ऑफ DNA विच कंटेन हेरिडिटी इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन फॉर सेल ग्रोथ डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन. क्रोमोसोममध्ये काय काय प्रेझेंट असतं, तर DNA हे काय इन्फॉर्मेशन देत असतं की एखादी सेल आहे तर त्या सेलपासून एखादी डॉटर सेल ज्यावेळेला तयार होते, तर ती डॉटर सेल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स नवीन इन्वॉल्व्ह झालेले आहेत हे इन्फॉर्मेशन आपल्याला त्या क्रोमोसोमच्या थ्रू भेटत असते. विथ जे त्याची सेल ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे किंवा रिप्रोडक्शन आहे त्या सेलचं,
तर हे करण्याचं काम का कोण करत असतात, हे क्रोमोसोम ही डेव्हलपमेंट करण्याचं काम करत असतात. क्रोमोसोम आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग्स ऑफ डीएनए अँड हिस्टोन्स कॉल्ड क्रोमॅटिन. हिस्टोन्स हा शब्द जोडून लिहा HISTONES असं. क्रोमोसोम आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग्स ऑफ डीएनए अँड हिस्टोन्स कॉल्ड क्रोमॅटिन, म्हणजे जे डीएनए अँड हिस्टोनपासून बनलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, क्रोमोसोम किंवा क्रोमॅटिनचं जे स्ट्रक्चर आहे ते. When a cell is resting that is not dividing, the chromosome are organized into long elongated structure called chromatin. म्हणजे ज्या वेळेला एखादी सेल डिवाईड होत नाहीये, फक्त ते रेस्टिंग पिरियडमध्ये प्रेझेंट आहे, तर त्या ओव्हरऑल स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो, तर क्रोमॅटिन. हे क्रोमॅटिनचं स्ट्रक्चर तुम्हाला न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळतं. ओके, इथपर्यंत हा आपण छोटासा पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. न्यूक्लिअर पोअर कॉम्प्लेक्स असेल किंवा न्यूक्लिअर इन्व्हेलप असेल, हे नेक्स्ट जे पॉईंट आहेत या चॅप्टरमधले ते आपण नेक्स्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. ओके, थँक्यू.